नमस्कार, मी नीलज चौधरी, MDTV च्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जागतिक मौखिक सप्ताह रविवार पासून जिल्हा रुग्णालयाकडून कार्यक्रम. डिझेल दरवाढीनंतर पसरलेल्या तिकीटवाढीच्या अफवेमुळे एसटीला फटका. नंदुरबारातील बेघरांचा प्रश्न विधानसभेतही गाजला, आंदोलन सुरूच. आणि मार्च हिट, उन्हापासून बचावासाठी दिसते सर्वांची कसरत. बातम्या आता विस्ताराने. विविध कारणांनी हल्ली सर्वांचे आरोग्य असुरक्षित झाले आहे. आरोग्य विभाग या विषयावर काम करीतो आहे. जागतिक मौखिक आरोग्य सप्ताह आयोजित करण्यात आला. पूर्वसंध्येला जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम पार पडला. जिल्हा रुग्णालयातर्फे 20 मार्च हा दिवस जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 20 रोजी रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारी रुग्णालयाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, डॉक्टर अनिल गावित, डॉक्टर अविनाश गव्हाळे, डॉक्टर हार्दिक पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयाच्या विविध वार्डात दाखल रुग्णांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. असे आरोग्याचे सप्ताह साजरा केले जातात, त्याचप्रमाणे मौखिक आरोग्य सप्ताह हा दिनांक 20 मार्च ते 27 मार्च 2016 भारत सरकारने संपूर्ण भारतात साजरा करायचे ठरविले आहे. आपल्या जिल्हा रुग्णालय नंदुरबारतर्फे आपण इथे ह्या 7 दिवसांमध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहे, ज्यामध्ये दंत विभागात येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाईल. त्यांना दात सफाई करण्याचे महत्त्व, दात बसविण्याचे महत्त्व, त्याचे फायदे हे याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन त्यांना दिलं जाईल. त्यानंतर आपल्या दंत विभागात येणाऱ्या पेशंटमध्ये जो व्यक्ती, जो पुरुष आहे, ज्याचा एकही दात किडलेला नाही, ज्याला एकही हिरड्याचा आजार नाही, हिरड्यापासून रक्त निघत नाही, ज्याला एखादं व्यसन नाही आहे, अशा एखाद्या व्यक्तीला आपण प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहोत. तसंच महिला त्यांना पण देणार आहोत. 13 वर्षाखालील मुलगा व मुलगी, त्यांचे दात किडलेले नाहीत, ते ब्रशिंग व्यवस्थित करतात, त्यांना हिरड्याचा आजार नाही, त्यांनासुद्धा आपण प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहोत. एक पोस्टर आणि स्लोगन कॉम्पिटिशन आपण आयोजित करणार आहोत जिल्हा रुग्णालय नंदुरबारतर्फे. त्याची 31 मार्चपर्यंत आपण पोस्टर आणि स्लोगन आपल्या विभागात, दंत विभागात ॲक्सेप्ट करणार आहोत. त्यामध्ये स्लोगनमध्ये 20 शब्दांपेक्षा जास्त ते स्लोगन नको. त्याची जी थीम आहे ती हेल्दी माउथ हेल्दी बॉडी, म्हणजे निरोगी मुख निरोगी शरीर, असं त्याची ती थीम राहील. आणि जे पोस्टर आहे, पोस्टरची जी साईज आहे, ती पोस्टरची साईज 17x23 इंच राहील, ज्यामध्ये आपण स्वतः पोस्टर बनवू शकतो किंवा मग कॉम्प्युटराइज प्रिंट काढून, कलर प्रिंट काढून ती सुद्धा आपण इथे आपलं सादर करू शकतो. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. वळत पुढील बातमीकडे. नुकतीच शासनाकडून पेट्रोल तसेच डिझेलची दरवाढ लागू करण्यात आली. याबद्दल सामान्य माणसाची नाराजी साहजिकच होतीच, आता त्यात अफवांचीही भर पडली आहे. परिवहन महामंडळाला त्याचे नुकसान सोसावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली. परिणाम म्हणून देशात पेट्रोल व डिझेलची भाववाढ दिसली. या घटनेचे पडसाद राज्याच्या परिवहन महामंडळाला अर्थात एसटीला सोसावे लागताना आपण बघत आहोत. डिझेलचे दर वाढले म्हणून भाडेवाढ होईल अशा अफवा पसरल्या. यामुळे प्रवासी वर्ग खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वळला. नंदुरबार आगाराला त्याचे नुकसान होत असल्याची माहिती आगार प्रमुख संजय ढगे यांनी दिली आहे. डिझेलचे दर गेल्या महिन्याभरात 2 वेळा जरी वाढलेले असले तरीसुद्धा अद्यापपर्यंत एसटी महामंडळाने भाडेवाढीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा त्याबाबतचे प्रपोजलसुद्धा अजून कुठेही सादर झालेले नाही. आम्हालाही असे समजले की या बाबतीमध्ये काही वृत्तपत्रांमधून किंवा सोशल मीडियावर एसटीची भाडेवाढ होणार आहे असे खोटे संदेश पसरवले जाते, परंतु याबाबत कॉर्पोरेशन लेवलवर कुठलाही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळे सध्या जे भाडे सुरू आहे
हेच भाडे जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत एस टी महामंडळातर्फे आकारले जाणार आहे. तरी कृपया प्रवाशांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. बेघरांना घरकुल मिळावे यासाठी नंदुरबारात तीव्र आंदोलन केले जाते आहे. दिनांक 25 फेब्रुवारी पासून साखळी उपोषण केले जाते. हा विषय राज्याच्या विधानसभेतही पोहोचला. समाजवादी पक्षाने आवाज उठविला आहे. एखाद्या विषयावरचा लढा केव्हाही आंदोलनाचे रूप धारण करतो. नंदुरबारात बेघर असलेल्यांकडून तेच केले जात आहे. जवळपास महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे. ताबा मिळत नाही म्हणून कब्जा करण्याची वेळ यांच्यावर आली. महिलांचा त्यात असलेला सहभाग बरेच काही सांगून गेला. माझं नाव सुमनबाई, मी सध्या बोन्या पाट्यावर राहते. या घरांचं काम एकदम बोगस झालेलं आहे. लागल्यास तुम्ही बघू शकता, सगळी माती निघते, पाणी वरून टाकलं तर खाली पडतं आहे. एकदम कच्चं बांधकाम आहे. त्यारे तुम्ही येऊन बघून जाणे, चौकशी करा. विटा बी एकदम पोकळ आहे. घाण पाट फेकतानाच फुटून राहिल्या, पाणी वरून गळून राहिलं. करने बांधकाम बरोबर नहीं करेले, सब मट्टी निकल रही है. बरोबर बांधकाम नहीं, हम मरेंगे कि जिएंगे? ये देखो, ये मट्टी निकल रही है. देखो ये ऐसा बांधकाम, हम जिएंगे कि मरेंगे? सरकार ने बरोबर बांधकाम नहीं करेला है. ये तुम्हारी जिम्मेदारी है. हम दबके मरेंगे तो सरकार ने घर कुंडा जो काम किया है वो ठीक से नहीं किया. सब मट्टी निकल रही है यहाँ पर. ये देखो, जावले में दीवारों में बड़े खड्डे हैं. अब कोई यहाँ पर हादसा हो तो सरकार इसकी जिम्मेदारी है. काम ठीक से नहीं किया जाए, काम अच्छा होना चाहिए. दरम्यान विषय उपोषण करणाऱ्या समाजवादी पक्षाने राज्याच्या विधानसभेत नेला. तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून पुन्हा नंदुरबारचा विषय चर्चेत आला. एक ट्रक ने दबा दिए, 4 मजदूर मर भी गए. आज तक उनको इंसाफ नहीं मिल रहा है. मैं मंत्री जी से निवेदन करूंगा कि आदिवासी घरकुल योजना जो चल रही है नंदुरबार में, क्या गड़बड़ी है, उसको चेक करके वहां मदद करें. अध्यक्ष महोदय, बहुत बहुत धन्यवाद. आंदोलन करणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींची आता ही भूमिका जाणून घेऊयात. नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबांनी घरकुलांसाठी दिनांक 25 फेब्रुवारी पासून बेमुद्दत साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र आजपर्यंत शासनाने दखल घेतलेली नाही. जिल्हा प्रशासन देखील बघायची भूमिका घेत आहे. नंदुरबार नगर परिषद न्याय द्यायला तयार नाही. अशातच दिनांक 12 मार्च 2016 रोजी घरकुलाचे लाभार्थी घरकुल पाहणी करून जात असताना ट्रकच्या अपघातात 2 जण ठार झाले आणि 3 जण गंभीररित्या जखमी झाले. मात्र नंदुरबार शहरातील गोरगरिबांचे दुर्दैव म्हणावं लागेल की एवढा गंभीर अपघात झाल्यानंतरसुद्धा या गोरगरीब कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार, मंत्री किंवा लोकप्रतिनिधी त्या गोरगरिबांच्या घरीपर्यंत पोहोचलेले नाहीत. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. नंदुरबारकर नागरिकांना सध्या मार्च हीटचा फटका बसतो आहे. तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहोचला आहे. सर्वांचीच उन्हापासून बचावासाठी कसरत दिसते. त्यातून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. बचावासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहेत. नंदुरबारात 4 दिवसातच नागरिकांनी AC, फ्रीज, कूलर आदी विक्री दुकानांवर गर्दी केलेली दिसली. वातावरण पाहता या उपकरणांना चढा भाव आहे. दरम्यान बचावाचे सर्वात सोपे साधन असलेल्या डोक्यावरील टोपीने देखील भाव खाल्ला आहे. ग्राहकांची खरेदीसाठी ओढ दिसून येते. मार्च, एप्रिल, मे हा महिना सुरू झाल्यावर उन्हाळा चालू होऊन जातो. त्याच्यामुळे टोपीची जरूरत पडते आणि ऊन वाढल्यामुळे टोकं दुखतं. त्याच्यामुळे टोपी राहिली म्हणजे ऊन नाही लागत.
आणि सूर्याची सूर्याचं जास्त तापमान वाढून जातं, त्याच्यामुळे टोपी जास्त करून चालते आणि जास्त करून व्हाईट टोपी जाते. मुलांमध्ये लहान मुलं हे असे राऊंडवाली टोपी घेतात, प्लस ही एक टोपी गोल राऊंड. नेमकं उन्हाळा तुमचा आता उन्हाळ्यात सुरुवात झाली उन्हाळ्याला, तर नेमकं टोपी विक्रीचं प्रमाण आणि ग्राहकांची संख्या वाढून जातो. टोपी विक्रीचं प्रमाण चांगलं वाढतो. एप्रिल मे जून जूनपर्यंत विक्री चांगली होते, त्याच्यानंतर थोडंसं हे होतं. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जागतिक मौखिक सप्ताह रविवारपासून जिल्हा रुग्णालयाकडून कार्यक्रम. डिझेल दरवाढीनंतर पसरलेल्या तिकीटवाढीच्या अफवेमुळे एसटीला फटका. नंदुरबारातील बेघरांचा प्रश्न विधानसभेतही गाजला, आंदोलन सुरूच. आणि मार्च हिट, उन्हापासून बचावासाठी दिसते सर्वांची कसरत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.